माझे नाव अनन्या अमित रायरीकर, इयत्ता पाचवी, शाळा प्रिन्सेस पद्मनाजे गर्ल्स हायस्कूल, जिल्हा कोल्हापूर। निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, जगात आम्ही मिरवतो त्याचे लावणी या नाव। पुला ओलांडता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा। माणसांच्या जागीसाठी दाटी करीतात माड, गर्द मध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड। असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे, नादी आपल्याच कोणी तिथे गात असायचे। स्वप्नातला हा गाव असा ओव्यातच गावा, तिथे जाऊन राहून डोळे भरून पहावा, तिथे जाऊन राहून डोळे भरून पहावा। मित्रांनो, ही कवी बाब बोरकर यांची त्यांच्या गावाविषयीची कविता माझ्या स्वप्नातील गावाशी अगदी तंतोतंत मिळती जुळती आहे। माझं गाव म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनात एक आपुलकीची भावना आणि उत्साह निर्माण होतो। गावाकडच्या जुन्या आठवणी आपल्या मनात यायला लागतात। माझं गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते गावाकडचं जुनं घर, चावडी, गावातील मोठे देऊळ, मोठमोठी झाडे, हिरवेगार शेत, गुरढोरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता। मित्रांनो, तुमच्या गावाबद्दलची तुमची संकल्पना अशीच असेल ना हो? माझ्या स्वप्नातील गावाची संकल्पना सुद्धा अशीच आहे, पण त्याबरोबरच भविष्याशी निगडीत माझ्या स्वप्नातील गाव मी पाहिला आहे आणि तो फक्त स्वप्नापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर ते स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या व गावकऱ्याच्या डोळ्यात चमकले पाहिजे। माझ्या स्वप्नातील गावाच्या पुनर्निर्माणात आपल्या सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे। जागे व्हा, माझ्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीने एका नव्या वैविध्यपूर्ण गावाचे स्वप्न पाहिले पाहिजे। या कृषी प्रधान भारत देशात माझ्या स्वप्नातील गाव असा असेल जिथे प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो हमी भाव मिळेल व कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही। माझ्या स्वप्नातील कोणतेही गाव निस्तेज व दुर्माने राहणार नाही। माझ्या स्वप्नातील गावात खड्ड्याविरहित व स्वच्छ रस्त्यांचे जाळे आहे आणि हो, ते मी कोणत्याही कपड्यात जाऊन पहा, तिथे तुम्हाला स्वच्छ व निर्मळच वातावरण दिसेल। कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत की अस्ताव्यस्त पडलेला कचरा, कुठेही फुटलेले गटारे दिसणार नाहीत की प्रदूषित झालेल्या नद्या। प्रत्येक घर सुंदर व संपन्न असेल व प्रत्येक घराच्या दारात किमान एखादे तरी झाड असेल। वृक्षारोपण ही संकल्पना प्रत्येक गावकऱ्याच्या मनात खोलवर रुजली असेल। परिणामी काही वर्षानंतर माझ्या स्वप्नातील गावाने सिमेंटऐवजी हिरवाईची चादर पांघरली असेल। वृक्षतोड झाली तर कडक शासन हा माझ्या गावाचा नियम असेल। माझ्या स्वप्नातील गावात शिक्षणाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर चार भिंतींच्या आतील पुस्तकी ज्ञानापेक्षा निसर्गरम्य वातावरणात राहून मुलांना उत्तम शिक्षण दिलं जाईल। पुस्तकी ज्ञानाबरोबरच निसर्गाविषयक काही बारीक सारीक गोष्टींचे ज्ञानसुद्धा मुलांना प्रत्यक्ष कृतीतून दिलं जाईल। आपल्या भारतवर्षात निसर्गालासुद्धा कोमल भावना दिल्या आहेत, ज्याप्रमाणे नद्या एकमेकांची भेद न ठेवता आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास जातात, त्याप्रमाणे माणसांनीही कोणते प्रांतिक भेद न ठेवता सलोख्याने वागले पाहिजे। ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळाली आहे पण तिथे स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते। अशा प्रकारे निसर्गाचे दाखले देऊनही मुलांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य व मांडलेले विचार 21व्या शतकातही तितकेच उपयोगी आहे। एक आदर्श गाव कसं असावं याबद्दल त्यांनी मांडलेले विचार आत्ता या ठिकाणी मला सांगावेसे वाटतात। ग्राम सुधारणेचा मूलमंत्र, सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेच शक्तीचे सूत्र, ग्राम राजा निर्माण करी। मित्रांनो, आदर्श ग्राम निर्माण योजना हा आजच्या युगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे। एकेकाळी जे यज्ञाला महत्त्व होतं ते आजच्या काळी या योजनेला महत्त्व आहे, म्हणूनच माझ्या स्वप्नातील गावागावातून या योजनेचे कार्य केले जाईल। व ते पाहण्यासाठी दूर दूरहून थोर नेते व अनेक लोक येत राहतील व त्यामुळेच माझा गाव सुखी, समृद्ध, सामर्थ्यवान व उन्नत होईल। आणि हो, मला इथे आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे माझे स्वप्नातील गाव सुखसुविधांनी समृद्ध असेल। गावातील लोक एकमेकांची कुटुंबाप्रमाणे राहतील व वेळ प्रसंगी मदतीसाठी तत्परतेने उभे राहतील।
माझ्या स्वप्नातील गावामध्ये स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा पाणी जिरवा, मुली वाचवा मुली शिकवा यांसारखे उपक्रम राबवून लोकांमध्ये जनजागृती केली जाईल. गावांमध्ये सुसज्ज रुग्णालयांची उपलब्धता असेल. गावामध्ये कोणताही वन्यप्राणी शिरकाव करणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल व कोणताही जीवितहानी होणार नाही याची सुद्धा खबरदारी घेतली जाईल. गावातील कोणताही लोक वन्य प्राण्याची शिकार करणार नाही व त्यामुळेच निसर्गाचा समतोल बिघडणार नाही व या गोष्टीचं अनुकरण इतर गावांनीही करावं असं मला वाटतं. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, निळ्या अनभावर रांगोळी सम उडती चंचल पक्षी थवे, वेलींवरती फुले उमलती रज लेऊनी रंग नवे, वृक्ष बहरती फळे लगडती गंध घेऊनी नवे नवे, हरित तृणांच्या गालीच्यावर दव बिंदूंचे हस्त नवे. स्वप्नातील या गावाला मग आणखी अजूनी काय हवे, कशा समागू देवाला मज हेच हवे आणि तेच हवे, कशा समागू देवाला मज हेच हवे आणि तेच हवे. धन्यवाद.